रेसिपी आपण पाहणार आहोत। बरस आपल्याला शिरा पोहे उपमा खाऊन बोर होतं म्हणून आपण एक ब्रेड रोल अशी एक रेसिपी आहे ती ट्राय करणार आहोत। ह्या अशा ब्रेडच्या कडा आपण काढून घेतलेल्या आहेत आणि हा ब्रेड आपण पाण्यामध्ये थोडा ओला करून त्याच्यामध्ये ही बटाट्याची भाजी स्टफ करून घेणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये नॉनव्हेज भाजी पण भरू शकता, मटन किमा, चिकन किमा किंवा अंड्याची भुर्जी किंवा मिक्स व्हेज पण भरू शकता। अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी घेतलेली आहे, हा ब्रेड घेतलेला आहे। या ब्रेडला अशा प्रकारे थोडंसं पाणी लावायचं आहे आपल्याला, असं पूर्ण पाणी टाकायचं ब्रेडला आणि हा थोडासा असा प्रेस करून घ्यायचा, ब्रेड फ्रेश ब्रेड घ्यायचा आहे, असा छान ब्रेड मस्त प्रेस करून घ्यायचा आहे। सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे तो ओला होतो, हा असा करून घ्यायचा आहे, ब्रेड प्रेस करायचा आहे आणि हा ओला झाला की याच्यामध्ये आपण याच्यामध्ये ही भाजी स्टफ करणार आहोत बटाट्याची। तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही याच्यामध्ये स्टफ करू शकता। तुम्ही शिमला मिरची भाजी स्टफ करा, मिक्स व्हेज करा, अंड्याची भुर्जी करा, मटन किमा, चिकन किमा काही स्टफ करू शकता। मी बटाट्याची भाजी आहे माझ्याकडे, ती मी स्टफ करते। अशा प्रकारे ही भाजी असा ब्रेडमध्ये भरायची आणि हा असा ब्रेड फोल्ड करून घ्यायचा। त्याच्या ओलेपणामुळे आपण त्याला भिजून घेतलं ना पाण्यामध्ये ते चिटकतं आपोआप। या सगळ्या कड्या खूप छानपैकी बंद करून घ्यायच्या, मस्त पॅक करून घ्यायच्या या कड्या अशा खालून वरून चारही बाजूने त्याला मस्त पॅक करायचा आहे आपल्याला। हा तळताना ब्रेड सुटला नाही पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही याला पॅक करा, अशा प्रकारे पॅक करायला असं त्याला जरा राऊंड शेप द्यायचा आहे म्हणजे दिसायला छान दिसेल। आणि हे खरपूस तेलामध्ये असे खमंग तळून घ्यायचे आहेत, मी तुम्हाला दाखवते तळल्यावर पण ते कसे दिसतात ते। सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर, तुम्हाला आवडेल त्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता। हे बघा अशा प्रकारे हे तयार होतो। आपण एक अजून एक करून पाहूया, हे बघा परत एकदा दाखवते तुम्हाला। असं पाण्यामध्ये ब्रेड असं पूर्ण बुडून घ्यायचं, पूर्ण पाणी त्याच्यावर मारायचं किंवा बुडून घेतला तरी चालतो, पण हे पाणी सगळं काढायचं, सगळं पाणी काढायचं म्हणजे ब्रेड ओला करून घ्यायचा, छान ओला करून घ्यायचा हा ब्रेड, असं प्रेस करून घ्या। तुम्ही मोठा ब्रेड घेतला तरी चालतो, मला मोठा ब्रेड हवा होता ॲक्च्युली, ब्राऊन ब्रेड घेतला तरी चालतो, पण नाही मिळाला मला मोठा ब्रेड कारण का सध्या इथे लॉकडाऊन आहे ना, बरेचशी दुकानं बंद आहेत, जे दुकान मिळालं तिथे हाच ब्रेड होता, घेऊन आले मग हाच। अशा प्रकारे भाजी अशी स्टफ करा छान, ते तेलामध्ये उघडलं नाही गेलं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या। करून बघा तुम्ही, हे ट्राय करून बघा, ही डिश इतकी खमंग आणि छान वाटते आणि हे गरमच खायचं, हा गरमच खूप छान लागतंय, कुरकुरीत होतो ब्रेड तो भात आपण फ्राय केलेला, थंड झाला की सगळं ते नरम पडतं, करायचं आणि केल्या केल्या लगेच खायचं अशा प्रकारची डिश आहे। अशा प्रकारे हे तेलात टाकून आपल्याला खरपूस फ्राय करून घ्यायचे आहे, आज मध्यम कमी जास्त करत अशा प्रकारे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहे। थोडंही सुकलं की फ्राय करायला घ्यायचं, म्हणजे नीट फ्राय करता येतं। नक्की करून बघा तुम्ही ही डिश आणि तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय मला कळवा। खूप छान असा कुरकुरीत असा ब्रेड होतो, असा मस्त क्रंच येतो खाताना, मजा येते, इतकं भारी वाटतं ना, खरंच भारी वाटतं, तुम्ही करूनच पहा, मजा येईल तुम्हाला। अशा प्रकारे गोल्डन असा कलरचं आपल्याला फ्राय करायचं, सगळ्या बाजूनी फ्राय करून घ्यायचंय। सॉस बरोबर, एखाद्या चटणी बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर, पुदिन्याच्या चटणी बरोबर, लसूण खोबऱ्याच्या चटणीबरोबर, तुम्हाला हव्या त्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता। आणि परत एकदा सांगते, तुम्ही हवी ती भाजी याच्यामध्ये स्टफ करू शकता, व्हेज नॉनव्हेज कोणती भाजी स्टफ करू शकता, करून बघा, तुम्हाला तुमची भाजी आवडते त्या भाजीसोबत स्टफ करून बघा।
अशा प्रकारे आपले खरपूस ब्रेड रोल्स फ्राय करून तयार झालेले आहेत। तुम्ही डिश ट्राय करून बघा कशी वाटते। मी तुम्हाला एक ब्रेड रोल कट करून दाखवते। हा बघा, या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती खरपूस आणि कुरकुरीत आहे। अशा प्रकारे हा ब्रेड रोल तयार होतो आणि मस्त तुम्ही अशी मजा घेऊ शकता। छान वाटेल तुम्हाला खाऊन बघितल्यावरती। नक्की तुम्ही डिश ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा। आणि आता सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे, त्याच्यामुळे शक्य असेल तरच घराबाहेर पडा। आणि शक्यतो घराबाहेर जर पडत असाल तर काळजी घेऊन बाहेर पडा। सतत सॅनिटायझरची बॉटल हातात ठेवा, खिशात ठेवा, कुठेही ठेवा, पण सॅनिटायझरची बॉटल तुमच्या सोबत ठेवा। आणि कंपल्सरी मास्क यूज करा तुम्ही, ठीक आहे। अशा प्रकारे मला तुमचा अभिप्राय कळवा, तुम्हाला ही डिश कशी वाटली ते सांगा। बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन।